जशी परदेशात पिकांना हवेतून फवारणी केली जाते तशीच फवारणी पुणे जिल्ह्यातील राजुरी गावात सोयाबीन पिकांवर ड्रोनच्या साह्याने करण्यात आली आहे। त्यामुळे ग्रामीण भागातही आधुनिक शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढलाय। पूर्वी शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करत असत, त्यात नांगरणी, पीक टाकणी आदी सर्व बैलांच्या साह्याने होत असे। त्यानंतर ट्रॅक्टर आले, त्यामुळे बैलांचे मशागतीचे काम कमी झाले। जुन्नर तालुक्यातील राजुरी गावात पहिल्यांदाच ड्रोन मशीनद्वारे सोयाबीन पिकाला फवारणी करण्यात आली आहे। पंपाने फवारणी करताना एका एकरसाठी साधारण 1300 रुपये इतका खर्च येतो आणि त्यात संपूर्ण दिवस ती फवारणी करण्यात जातो। मात्र आधुनिक शेतीचा विचार करता ड्रोनने फवारणी करण्यासाठी एका एकरसाठी फक्त 800 रुपये इतका खर्च येतो, त्यामुळे वेळ देखील वाचतो। या ड्रोनद्वारे सोयाबीन, बाजरी, मूग, गहू, हरभरा, तूर तसेच ऊस, मका आणि सर्व प्रकारच्या पिकांना फवारणी करता येते। सध्या आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा शेतकऱ्यांचा कल वाढलाय। पंपाने औषध मारण्यास वेळ, औषध आणि पैसा दोन्ही जास्त प्रमाणात जातो, परंतु ड्रोन मशीनद्वारे औषध मारल्यास बचत मोठ्या प्रमाणावर होते।